वरदायनी उजनीतील उपयुक्त पाणीसाठा हा शंभर टक्क्यांखाली आला असून गुरुवारी एकोणीस जानेवारी रोजी हा पाणीसाठा नव्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के इतका होता गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली होती पुणे जिल्ह्यात विशेषतः उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसानं उपस्थिती लावल्यानं उजनी धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालं होतं मोठ्या प्रमाणात उजनीतून भीमेच्या पात्रात पाणी सोडण्यात आलं होतं धरणात सुमारे एकशे अकरा टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता दरम्यान अखेर अठरा जानेवारी रोजी उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा हा शंभर टक्क्यांच्या खाली आला दरम्यान गुरुवारी एकोणीस जानेवारी रोजी उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा हा नव्याण्णव पूर्णांक तेवीस टक्के इतका होता धरणातील पाण्याची पातळी ही चारशे शहाण्णव पूर्णांक सातशे पंच्याण्णव मीटर इतकी असून एकूण पाणी साठा हा तीन हजार तीनशे आठ पूर्णांक सव्वीस दशलक्ष घनमीटर इतका आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा एक हजार पाचशे पाच पूर्णांक पंचेचाळीस दशलक्ष घनमीटर इतका आहे धरणात एकूण पाणीसाठा हा एकशे सोळा पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी इतका असून यात उपयुक्त पाणीसाठा हा त्रेपन्न पूर्णांक सोळा टी एम सी इतका आहे सध्या बोगद्यातून अर्थात भीमा सीना जोड कालव्यातून चारशे पन्नास तर मुख्य कालव्यातून पाचशे क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी त्याचं योग्य ते नियोजन करून उन्हाळा अखेर धरण प्लसमध्ये कसं राहील याकडं लक्ष देणं गरजेचं आहे तसं झाल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल